मित्रांनो, ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे. भरपूर असे कामे आहेत जे की तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता. बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो. नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो आहे तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक चालूच होईल, त्यापूर्वी मित्रांनो वोटिंग करायला जात असताना आपल्याकडे वोटिंग कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि ते वोटिंग कार्ड मित्रांनो तुम्हाला घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने डाउनलोड करता येतं. ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर ते करण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती येऊन NVSP हे टाईप करायचं आहे, आणि तुम्ही इथे पाहू शकता पहिली लिंक येईल, या लिंकवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसेल. मित्रांनो, तुम्ही जर मोबाईलवरती करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आणण्यासाठी मित्रांनो इथे जे तीन डॉट दिलेले आहेत मित्रांनो, या तीन डॉटवरती पहिलं क्लिक करायचं आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकताय डेस्कटॉप साईट इथे टिकमार्क ब्ल्यू आणायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर यामध्ये मित्रांनो भरपूर ऑप्शन आहेत. तर सर्वात पहिलं मित्रांनो, या पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करायचं असेल, किंवा एखाद्याचं नवीन मतदान कार्ड तयार करायचं असेल, किंवा एखाद्या मतदान कार्डमध्ये फोटो, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर काहीही अपडेट करायचं असेल, तर या पोर्टलवरती सर्वात पहिलं आपल्याला इथे साइनअप करून घ्यायचं असतं. मित्रांनो साइनअपचं एक ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकताय. इथे क्लिक करून साइनअप करून घ्यायचं असतं. साइनअप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक यूजर ID आणि पासवर्ड मिळतो मित्रांनो साइनअप केल्याच्यानंतर. माझ्या केसमध्ये मी ऑलरेडी साइनअप केलेला आहे, माझ्याकडे यूजर ID आणि पासवर्ड आहे, त्यामुळे मी लॉग इन करून घेत आहे. तुम्हाला जर मित्रांनो हा साइनअप कसं करायचा हे माहीत नसेल तर याच्यावरतीसुद्धा मी येणारा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा. तर सिम्पली माझ्या केसमध्ये मित्रांनो मी साइनअप केलेला आहे, यूजर ID पासवर्ड असल्यामुळे सिम्पली ते लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर लॉग इनमध्ये मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. साइनअप केल्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे मित्रांनो. मोबाईल नंबर टाकून इथे पासवर्ड टाकायचा आहे क्रिएट केलेला, आणि हा जो कॅप्चा आहे मित्रांनो हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून रिक्वेस्ट OTP करायचा. तर मी संपूर्ण माहिती पहिलं भरून घेतो आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकताय मी संपूर्ण डिटेल हे फिल केलेले आहे मित्रांनो. आता सिम्पली सेंड OTPचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे, आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही साइनअप करताना जो मोबाईल नंबर दिलेला होता मित्रांनो त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. OTP मित्रांनो मला आलेला आहे, आणि तो OTP मित्रांनो या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मी टाकून घेतो आहे. तर मित्रांनो मी OTP टाकलेला आहे. सिम्पली आता व्हेरीफाय अँड लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करत आहे, आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत मित्रांनो. या लॉग इनच्या माध्यमातून तुम्ही मतदान कार्डमध्ये काहीही करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकताय नवीन मतदान कार्ड हे बनवू शकताय, त्यानंतर मतदान कार्डमध्ये अपडेट करायचं असेल तर इथे अपडेटसुद्धा करू शकता. आपल्या केसमध्ये आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सर्व्हिसेसमध्ये मित्रांनो हे ऑप्शन इथे पाहू शकताय EPIC डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मी या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर सिम्पली थोडंसं झूम करतो आहे. झूम केल्याच्यानंतर मित्रांनो पहिलं तुम्ही हे पाहून घ्या, हे जे EPIC नंबर दिलेला आहे EPIC नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. आणि हे फॉर्म रेफरन्स नंबर जो आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटतो, तो रेफरन्स नंबर टाकूनसुद्धा तुम्ही तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता. तर माझ्या केसमध्ये मित्रांनो माझ्याकडे मतदान कार्ड आहे, त्यामुळे मी EPIC नंबर हे टाकून डाउनलोड करून घेतो आहे. सर्वात पहिले मी EPIC नंबर टाकून घेतो आहे मित्रांनो. तुम्ही ते पाहू शकता मी EPIC नंबर टाकलेला आहे, आणि आपलं राज्यसुद्धा निवडलेलं आहे. आता सिम्पली सर्च ऑप्शन दिलेलं आहे, या ऑप्शनवरती क्लिक करत आहे, आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे. तर यामध्ये मित्रांनो EPIC नंबर कुणाचा आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे, रिलेटिव्ह नेम, स्टेट, AC आणि मोबाईल नंबरसुद्धा इथे दिलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुमचं मतदान कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे दाखवलेला आहे. आता सिम्पली आता आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जो नंबर दिला होता तो त्या नंबरवरती एक OTP गेलेला आहे, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो मित्रांनो. मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी OTP टाकलेला आहे. आता सिम्पली व्हेरीफायचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर डाउनलोड EPIC एक ऑप्शन अवेलेबल झालेलं आहे. सिम्पली डाउनलोड EPIC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो
तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड होणार आहे. मित्रांनो, डाउनलोड झाल्याच्यानंतर सिंपली ओपन करून घ्यायचं आहे. मी ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड झालेलं असणार आहे. तर मित्रांनो याची प्रिंटसुद्धा मित्रांनो तुम्ही काढून घेऊ शकता, अदरवाईज मित्रांनो पी व्ही सी कार्ड ही याचं तुम्ही बनवू शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं मतदान कार्ड किंवा तुमच्या फॅमिली मेंबरचं मतदान कार्ड किंवा तुमच्या मित्रांचं मतदान कार्ड हे घर बसल्या अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.